नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स बीएच कॉमर्स अँड एम सायन्स अर्थात केटीएचएम कॉलेज नाशिक, मी सहाय्यक प्राध्यापिका एसएस रायते, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स। मागील लेक्चर मध्ये आपण संगणकाची वैशिष्ट्ये, संगणकाची ब्लॉक आकृती आणि संगणकाच्या पिढ्या अर्थात कम्प्युटर जनरेशन इत्यादी पॉइंट्स बघितले। आज आपण कम्प्युटर सिस्टीम हार्डवेअर आणि कम्प्युटर मेमरी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। कंप्यूटर सिस्टम हार्डवेयर। संगणकाचे हार्डवेयर घटक म्हणजे ज्यांना व्यक्ती दृश्य स्वरूपात पाहून हाताळू शकते। संगणकाचा कीबोर्ड, मॉनिटर, माउस, संगणकाचा मध्यवर्ती प्रक्रिया संरक्षण विभाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सीपीयू, हे घटक संगणकाच्या हार्डवेअर मध्ये समाविष्ट होतात। विद्यार्थ्यांनो, याचाच अर्थ असा की संगणकाचा सिस्टीम हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग असतात की ज्या भागांना व्यक्ती भौतिक स्वरूपात बघू शकतो आणि त्या घटकांना व्यक्ती स्वतः स्पर्श करू शकतो, तसेच त्यांच्या आधारे संगणकाला विशिष्ट कार्यासंबंधीच्या आज्ञा देऊ शकतो। काही वेळेस संगणकाच्या अशा सर्व भागांना मशिनरी किंवा संगणकाची साधने असे म्हटले जाते। आता आपण हार्डवेअरचे उदाहरण बघणार आहोत। पहिले इनपुट डिव्हाइस। इनपुट डिव्हाइस म्हणजे आपण इनपुट डिव्हाइस मार्फत संगणकाला काही माहिती किंवा आज्ञा देतो। तर कोणते इनपुट डिव्हाइस आहे? कीबोर्ड, माउस, स्कॅनर, लाईट पेन इत्यादी। दुसरे हार्डवेअर आउटपुट साधने म्हणजेच आउटपुट डिव्हाइस, प्रिंटर, मॉनिटर इत्यादी। प्रिंटर आणि मॉनिटर यांच्या मार्फत आपल्याला संगणकाकडनं रिझल्ट मिळतो, म्हणजेच आपल्याला डॉक्युमेंट प्रिंट होऊन मिळतात व मॉनिटरवर जे काही आपण संगणकाला आज्ञा दिली असते त्याचा रिझल्ट आपल्याला मॉनिटरवर दिसतो। तिसरे दुय्यम स्टोरेज साधने म्हणजेच सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस, यामध्ये हार्ड डिस्क, सीडी, डीव्हीडी, फ्लॉपी डिस्क इत्यादींचा समावेश होतो। व अंतर्गत घटक म्हणजेच इंटरनल डिव्हाइसेस, सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मदरबोर्ड, रॅम इत्यादी अंतर्गत घटक असतात। नेक्स्ट पॉइंट कम्प्युटर मेमरी। मेमरी म्हणजे संगणकाचा अंतर्गत साठवण विभाग होय। इनपुट डिव्हाइसच्या सहाय्याने संगणकाला दिलेला डेटा व माहिती ही संगणकामध्ये प्रक्रिया करणे अगोदर मेमरी मध्ये साठवून ठेवावी लागते। तर विद्यार्थ्यांनो, मेमरी ही कम्प्युटर मधील अत्यंत आवश्यक भाग आहे। त्याचप्रमाणे प्रत्यक्ष प्रक्रिया केल्यानंतर मिळालेला डेटा देखील संगणकाच्या मेमरी मध्ये साठवून ठेवण्याची गरज असते। सर्वसाधारण मेमरी मध्ये माहितीवर प्रक्रिया करण्यापूर्वी, माहिती चालू असताना आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती व डेटा साठवण्यासाठी जागा उपलब्ध करून देते। त्यामुळे मेमरी ही डिजिटल कम्प्युटर मधील अत्यावश्यक भाग आहे, ज्यामध्ये माहिती व डेटा साठवण्याबरोबरच तो पाहिजे तेव्हा शोधून परत मिळवता येतो। तर कम्प्युटर मेमरीचे दोन उपप्रकार पडतात, ते पुढील प्रमाणे। पहिला प्रायमरी मेमरी, दुसरा सेकंडरी मेमरी। प्रायमरी मेमरी ही रॉम आणि रॅम मध्ये डिवाइड केलेली असते। रॉम म्हणजेच रीड ओनली मेमरी, त्याचेही तीन उपप्रकार पडतात, पी रॉम, ईपी रॉम आणि ईईपी रॉम। रॅम रँडम ऍक्सेस मेमरी, रॅमचे दोन प्रकार आहे, एस रॅम अँड डी रॅम। हे झाले प्रायमरी मेमरीचे प्रकार। आता सेकंडरी मेमरीमध्ये दोन उपप्रकार आहे, मॅग्नेटिक सेकंडरी मेमरी आणि ऑप्टिकल सेकंडरी मेमरी। याची आपण सविस्तर माहिती पुढे घेऊया। पुढे प्राथमिक मेमरी। प्राथमिक मेमरीला मेन मेमरी किंवा प्रायमरी स्टोरेज किंवा इंटरनल मेमरी असेही म्हटले जाते। प्राथमिक आठवणी सामान्यतः सिस्टीमचे भाग असतात, ज्याचा उपयोग सिस्टीम कार्यरत करण्यासाठी केला जातो।
प्राथमिक मेमरी मध्ये फक्त असा डेटा आणि सूचना आहे ज्यावर संगणक सध्या कार्यरत आहे. त्याची क्षमता मर्यादित आहे आणि जेव्हा वीज बंद केली जाते तेव्हा डेटा गमावला जातो. संगणक प्राथमिक मेमरी शिवाय चालू शकत नाही. प्राथमिक मेमरी दुय्यम मेमरीपेक्षा वेगवान आहे. हे दोन उपश्रेणींमध्ये रॅम आणि रॉम मध्ये विभागले गेलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, प्राथमिक मेमरी ही मेन मेमरी आहे, तसेच त्याला प्रायमरी स्टोरेज किंवा इंटरनल मेमरी असेही म्हटले जाते. प्रायमरी मेमरी ही सीपीयू मध्ये वापरली जाणारी मेन मेमरी आहे. प्रायमरी मेमरी ही सिलिकॉन चिपच्या स्वरूपात उपलब्ध असते. ही चिप आयसी म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट पासून तयार झालेली असते. प्राथमिक मेमरी ही अतिशय वेगवान व महाग आहे. प्रायमरी मेमरी ही तात्पुरत्या म्हणजेच होलाटाईल स्वरूपाची मेमरी आहे, कारण विद्युत प्रवाह खंडित झाल्यास त्यामधील माहिती नष्ट होते. आणि प्रायमरी मेमरीचे दोन उपप्रकार आहे, ते म्हणजे रॅम आणि रॉम. आपण पुढे बघणार आहोत. पुढे रॅम. रँडम ऍक्सेस मेमरी म्हणजेच ही संगणकाची प्राथमिक स्मृती आहे. तिला मुख्य स्मृती असेही म्हटले जाते. प्रत्यक्ष काम करत असताना संगणकाच्या या मेमरीचा अधिक उपयोग होतो. ही मेमरी तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने विद्युत प्रवाह खंडित झाल्यास ही स्मृती नाहीशी होते, म्हणजेच ती कायमस्वरूपी टिकून राहत नाही. रॅमचे दोन उपप्रकार पडतात, पहिला स्टॅटिक रॅम, दुसरा डायनॅमिक रॅम. तर विद्यार्थ्यांनो, रॅम ही रँडम ऍक्सेस मेमरी आहे व ही प्राथमिक स्मृती आहे. तिला मुख्य स्मृती असेही म्हटले जाते आणि ती होलाटाईल मेमरी आहे, म्हणजेच जर विद्युत प्रवाह खंडित झाल्यास त्याच्यामधली स्मृती ही नाहीशी होते, म्हणजे ती कायमस्वरूपी टिकून राहत नाही. रॅमचा पहिला प्रकार स्टॅटिक रॅम, यालाच रँडम ऍक्सेस मेमरी असे म्हणतात. हा रॅमचा एक उपप्रकार आहे. यामध्ये नियुक्त प्रवाह चालू असेपर्यंत माहिती साठवली जाते. रॅममध्ये माहितीवर अतिशय वेगाने प्रक्रिया केली जाते, त्याचप्रमाणे ही कमी खर्चिक आहे. दुसरा प्रकार डायनॅमिक रॅम, यालाच डायनॅमिक रँडम ऍक्सेस मेमरी म्हणतात. या विभागात माहितीवर हळूवार प्रक्रिया केली जाते. या मेमरीमध्ये काही मिली सेकंदापुरताच डेटा साठवला जातो. तर अशा प्रकारे रॅमचे दोन प्रकार, स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम. पुढे रॉम. प्रायमरी मेमरीचा हा दुसरा प्रकार आहे. रीड ओनली मेमरी म्हणजेच ही कायमस्वरूपी टिकून राहणारी स्मृती आहे. या मेमरीमध्ये आपण माहिती साठवू शकतो, त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा ती वापरू शकतो, परंतु त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. ती फक्त वाचू शकतो, म्हणून तर त्याला रीड ओनली मेमरी असे म्हणतात. या स्मृती विभागातील माहिती कायमस्वरूपी टिकते, म्हणजेच विद्युत प्रवाह खंडित झाला तरी यामधील माहिती नाहीशी होत नाही, म्हणून याला नॉन होलाटाईल मेमरी असे म्हटले जाते. रॉमचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहे, पी रॉम, ईपी रॉम आणि ईई पी रॉम. तर पी रॉम म्हणजेच प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी होय. ही एक छोटीशी चिप असते ज्यामध्ये आपण एखादा प्रोग्राम सेव्ह करून ठेवू शकतो, त्याचप्रमाणे तो लिहू शकतो, परंतु एकदा साठवलेला प्रोग्राम काढून टाकू शकत नाही. म्हणजेच एखादा प्रोग्राम लिहिल्यानंतर तो पुसून नवीन प्रोग्राम लिहू शकत नाही. यालाच OTM म्हणजेच वन टाइम प्रोग्रामेबल चिप असे म्हटले जाते. त्यानंतर EPROM म्हणजेच इरेजिबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी होय. ही मेमरी सुद्धा एका चिपच्या स्वरूपात असते. आपण या चिपवर माहिती साठवल्यानंतर ती काढून टाकता येते व त्याचबरोबर नवीन माहिती साठवू शकतो. या चिपवरील माहिती काढून टाकण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग केला जातो. नंतर ईई पी रॉम म्हणजेच इलेक्ट्रिकल इरेजिबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी होय. ही मेमरी
चिपवरील माहिती काढून टाकता येते व आपल्याला पाहिजे असलेली नवीन माहिती त्या चिपवर आपण टाकू शकतो. परंतु या चिपवरील माहिती पुसण्यासाठी इलेक्ट्रिकल सिग्नलचा वापर केला जातो, यालाच फ्लॅश मेमरी देखील म्हटले जाते. तर आता आपण बघितले की रॉम रीड ओनली मेमरी. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय, कॉम्प्युटर मेमरी म्हणजे काय व कॉम्प्युटर मेमरीचे सर्व उपप्रकार आपण आज पाहिले. थँक्यू, थँक्यू सो मच.